माननीय आद्य राज्याचे मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथ शिंदे. युतीचा शब्द पाळला गेला असता युतीतला, शिवसेना भाजपा युतीतला 2019 साली दिलेला, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होणार होते हे सगळ्यांना माहिती आहे. भारतीय जनता पक्षानं युतीच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाही आणि पुढली व्यवस्था करावी लागली. एकनाथ शिंदे यांची फसवणूक कोणी केली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने केलेली. त्या काळामध्ये आम्ही जेव्हा बसून निर्णय घेत होतो त्या निर्णयामध्ये उद्धव ठाकरे स्पष्ट आम्हाला सांगत होते की एकनाथ शिंदे हे आपले पुढले मुख्यमंत्री आहेत. पण आज हे अध्यक्षांना भेटले आणि त्यांनी नवीन गटनेता नेमण्यास, नाही ठीक आहे बघा ह्या तांत्रिक गोष्टी आहेत त्याच्यावरती मी बोलणार नाही. विधिमंडळात, जिल्हा परिषद सभागृहात, संसदेमध्ये असे प्रसंग अनेक पक्षांवर आलेले आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यावरती काय फार चर्चा करण्याची गरज नाही. आज तुमच्याकडे आकडा आहे ना, ठीक आहे तुम्ही आकडा लावा, पण भविष्यामध्ये 2024 निवडणुका होतील तेव्हा आकडा बदललेला असेल हे मी तुम्हाला आत्ता ठामपणे खात्रीनं सांगतो. तेव्हा मॅटनी शोसुद्धा आमचा असेल आणि सिनेमाचे सगळे शो आमचे असतील.